आहेत क्रीडा विश्वातल्या बातम्या झटपट. नागपूर वनडेमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सनी भारतीय बॉलिंगची पिसं काढली आणि पुन्हा एकदा 350 टार्गेट टीम इंडियाच्या समोर ठेवलं. टॉस जिंकून घेतलेला फिल्डिंगचा निर्णय टीम इंडियाच्या चांगला संघट आलेला दिसतोय आणि ऑस्ट्रेलियानं 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत 350 रन्सपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाचे नेमके शिल्पकार ठरले ते शेन वॉटसन आणि कॅप्टन जॉर्ज बेली. बेलीनं पुन्हा एकदा भारतीय बॉलिंगची यथेच्छ धुराई करत रन्सचा पाऊस पाडला. बेलीनं 144 बॉलमध्ये 13-4 आणि 6-6 साह्यानं 156 रन्सची तडाखेबंद खेळी केली. तर शेन वॉटसननंही 94 बॉल्समध्ये 13-4 आणि 3-6 साथीनं 102 रन ओपून काढले. भारतातर्फे रविंद्र जाडेजा आणि अमित मिश्रा यानं सर्वाधिक 2-2 विकेट्स घेतल्या. सिरीजमध्ये 2-1 पिछाडीवर असलेल्या टीम इंडियासमोर नागपूर वन डे जिंकून सिरीजमध्ये बरोबरी साधण्याचं कठोर आव्हान आहे. सचिनचा मास्टर स्ट्रोक त्याच्या अखेरच्या रणजी मॅचमध्ये बघायला मिळाला. सचिननं आपल्या अखेरच्या रणजी मॅचमध्ये हरियाणाविरुद्ध नॉट आउट 79 रनची शानदार इनिंग खेळली. त्याच्या खेळीमुळेच मुंबईने या सीझनमधला पहिला रणजी विजय साकारला. हरियाणानं मुंबईसमोर विजयासाठी 240 रनचं आव्हान ठेवलं होतं. मुंबई 2 विकेट्स गमावत 87 रन्सवर असताना सचिन बॅटिंगसाठी उतरला आणि मग त्यांना खेळाची सगळी सूत्रं हाती घेत संयमाने इनिंग सावरत मुंबईला विजय साकारून दिला. विशेष म्हणजे आपल्या नॉट आउट 79 रनची दमदार इनिंग खेळली. रणजी ट्रॉफीत मुंबईच्या टीमनं या सीझनमधल्या पहिल्या विजयाची नोंद केली. हरियाणाविरुद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईनं 4 विकेट्सनं विजय साकारला. बॉलर्सना मदतगार असलेल्या या विकेटवरती पहिल्या इनिंगमध्ये हरियाणानं 134 मुंबईनं 136 धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये हरियाणानं 241 रन करत विजयासाठी मुंबईसमोर 240 रनचं आव्हान ठेवलं होतं. मॅचच्या तिसऱ्या दिवशी सचिन, कौस्तुभ पवार आणि अजिंक्य रहाणेच्या खेळीमुळे मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आणि सचिन आणि धवल कुलकर्णीनं मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रणजीमधील दमदार नॉट आउट 81 रन्सच्या इनिंग नंतर अखेरच्या सिरीजमध्येही आपण आपल्या फॅन्सच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं सचिननं सांगितलं. वेस्ट इंडिज विरुद्धची सिरीज चांगली होईल, त्यांची टीम चांगली आहे. आता आपण आपल्या अखेरच्या सिरीजवर लक्ष केंद्रित करणार आहोत. मला आशा आहे की या सिरीजमध्ये मी चांगली कामगिरी करेन आणि चाहत्यांच्या आशा पूर्ण करेल अशी प्रतिक्रिया सचिननं दिली. झी 24 तास एक पाऊल पुढे.